सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाच्या झालेल्या घोषणेच्या विरोधात आज अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील सुमारे 300 अधिक राष्ट्रीय बँकांच्या शाखांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला, त्यामुळे बँकेचे कामकाज बंद राहिले. देशव्यापी राष्ट्रकृत संपात युनायटेड फोरम ऑफ बँक असोसिएशन तसेच सर्व बँकेचे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी 2 दिवसाचा राष्ट्रव्यापी संप घोषित केला. यामध्ये अकोला पोलीस प्रशासनाने परवानगी न दिल्यामुळे सर्व बँक कर्मचाऱ्यांनी या घटनेचा सरकारचा व प्रशासनाचा निषेध नोंदवून कडेकोट बंद पाळण्यात आला, त्यामुळे अकोला, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यातील एकही राष्ट्रकृत बँकेत व्यवहार झाले नाहीत. वाढते कोरोना रुग्ण पाहता आणि काल एकाच दिवसात कोरोना रुग्णांनी 500 पल्ला पार केल्याने खबरदारी म्हणून संपाच्या 1 दिवस आधी प्रशासनाने सर्व बँक कर्मचाऱ्यांना फोनवरून बोलून संपात सामील न होण्याची नोटीस दिल्या. मात्र कोरोना व 144 कलम पाहता बँक कर्मचाऱ्यांनी एकत्र येणे टाळले. जवळपास 300 कोटींचे व्यवहार आज तारखेत ठप्प झाले असावे. विभागातील 1598 कर्मचारी अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर 334 शाखा सर्व संपावर होते.